चंद्रपुरातील सेंट फ्रान्सिस स्कूलमधील शिक्षिका निक्की पाटील यांचा डेंग्यूने नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झालाय. मात्र महानगरपालिकेचे यावरून लक्ष उडल्याचे दिसून येत आहे. शहरातील अण्णाभाऊ साठे चौक बिनबागेट परिसरातील रहिवासी निक्की पाटील या मागील 10 ते 12 दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना चंद्रपुरातील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने 2 दिवसांपूर्वी नागपुरातील धंतोली येथे खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. चंद्रपुरात मागील काही महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे. आता महानगरपालिका रुबेला लसीकरणाच्या कामात व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे. रुबेला लसीकरण महत्त्वाचे असले तरी सध्या चंद्रपुरात थैमान घालत असलेल्या डेंग्यू रोज नागरिकांचे बळी घेत आहे. याकडे पालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.